व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आज वार शुक्रवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि आज आपला क्लास क्रमांक तीस आपण म्हणजे टोटल तीस दिवसांचे व्हिडिओ आज पूर्ण करत आहोत यामध्ये आपण सोमवारी सांगितल्याप्रमाणे माय डेली रुटीन हे विद्यार्थ्यांना बोलायला लावली होती मी पाठांतर करून मला व्हिडिओ पाठवायचे आहे तर उद्या शनिवार तर उद्या दुपारपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी माय डेली रुटीनचा व्हिडिओ मला व्यवस्थित चांगल्या आवाजामध्ये पाठवायचा आहे मोबाईल उभा धरून व्हिडिओ काढला तरी चालेल काही हरकत नाही आता आपण क्लास क्रमांक आप तीस आहे आणि जे विद्यार्थी नवीन असेल तर त्यांनी एक ते तीस क्रमांकाचे व्हिडिओ जर लिहून पुन्हा जर रिवाईज जर केले तर एक ते तीस दिवसाचा त्यांचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने बेसिक इंग्लिश शिकण्यासाठी नक्की होईल तर चला आजचा क्लास आपण सुरू करूया आपण डेली फाइव इंग्रजी स्पेलिंग घेत असतो की अशा स्पेलिंगा इतिहास त्या स्पेलिंगनं आपल्याला इंग्लिश डेव्हलपमेंट होतं आजच्या स्पेलिंग आपण आज घेतलेलं आहे बघा प्रथम क्रमांकाची स्पेलिंग आहे जे यू आय सी वाय जुसी जुसी म्हणजे रसाळ यानंतर टी एच एन के थँक थँकचा अर्थ होतो आभार तीन नंबरची स्पेलिंग आहे एफ आर आय ई एन डी फ्रेंड फ्रेंड म्हणजेच मित्र चौथ्या क्रमांकाची स्पेलिंग आहे ए डबल डी आर ई डबल एस ॲड्रेस ॲड्रेस म्हणजेच पत्ता आणि आजची शेवटची स्पेलिंग आहे सी ए आर ई -E एफ यू डबल एल वाय केअरफुली म्हणजेच काळजीपूर्वक तर विद्यार्थ्यांनी दररोजच्या स्पेलिंगा लिहून त्या पाठांतर करून व्यवस्थित लक्षात ठेवायच्या जेणेकरून इन फ्युचरमध्ये कधीही स्पेलिंग जर तुम्हाला आली इंग्लिशमध्ये तर तुम्ही नक्की त्याचा अर्थ जाणू शकता यानंतर आपण डेली इंग्रजी स्पेलिंगनंतर आपण डेली फॉर इंग्लिश सेंटेन्सेस म्हणजे दररोज वापरत येणारी फक्त पाचच इंग्रजी वाक्य घेत असतो म्हणजे पाच इंग्रजी वाक्य तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणि ते लक्षात ठेवण्यासाठी जास्त अवघड नाही कोणताही विद्यार्थी घ्या किंवा कोणी ज्यांना इंग्लिश शिकायचं ते कोणीही असेल तर त्यांना पाच इंग्लिश सेंटेन्सेस दररोज आपण जे घेणार आहोत ते बोलण्याची आणि ते आपल्या आजूबाजूला वापरण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे तर आजचे इंग्रजी वाक्य आपण घेतलेले प पहिलं वाक्य आहे बघा आज रविवार आहे तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इट्स संडे टुडे आज रविवार आहे इट्स संडे टुडे दोन नंबरचं वाक्य आहे हे माझं काम आहे त्याला आपण म्हणायचं इट्स माय जॉब हे माझं काम आहे इट्स माय जॉब यानंतर तिसरं वाक्य आहे प्रयत्न चालू ठेवा तर त्याला आपण म्हणतो कीफ ट्राईंग प्रयत्न चालू ठेवा कीफ ट्राइंग चौथं वाक्य आहे आजूबाजूला पहा त्याला आपण म्हणतो लुक अराउंड आजूबाजूला पहा लूक अराऊंड अराऊंड म्हणजे अवतीभवती किंवा आजूबाजूला असं त्याचा अर्थ होतो आणि आजचं शेवटचं वाक्य आहे मला बोलू द्या तर त्याला म्हणायचं आपण लेट मी टॉक मला बोलू द्या लेट मी टॉक तर विद्यार्थ्यांना मी पहिले सांगितलं ज्यांना इंग्रजी शिकायचं असेल त्यांनी दररोज हे वाक्य हे बोलण्याचा प्रयत्न करायचा जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस इंग्रजी बोलण्याची करणार नाही तोपर्यंत इंग्रजी वाक्य आपण बोलू शकणार नाही यानंतर आपण बेसिक इंग्लिश घेत असतो चला आता बेसिक इंग्लिशचा क्लास आपण पुढे बघू कालच्या तासाला दीजचा उपयोग आपण बघितलेला होता दीज जवळच्या वस्तू अनेक वचने असेल तर दीज वापरतो आणि जर वस्तू आपल्या जर लांब असेल तर आपण त्यासाठी दोज वापरतो आता आपण दोजचे काही वाक्य घेणार आहोत आणि दोजचे वाक्य कसे असतात ते बघून आपल्याला दीज दॅट दीज आणि दोज हे पूर्ण हप्त्यामध्ये आपलं क्लिअर होणार आहे तर चला पण काही वाक्य सरावासाठी घेऊया तर पहिलं वाक्य आहे दोज आर फ्लावर्स म्हणजेच ती फुले आहेत आता अनेक वचनीसाठी आर वापरतात मागं दीज आरमध्ये आपण समजून घेतलेलं आहे आणि अनेक वचनीसाठी दोज वापरतात आता इथं अनेक वचनीसाठी बघा इथं फ्लावर नाही आहे तर त्याच्यावर येस प्रत्यय लागले म्हणजे ते अनेक वचनी झालेल्या म्हणजे फुलं एक नसून अनेक आहे अने आणि ते आपल्यापासून जर इथून जर असले म्हणजे आपल्या जर जवळ असले तर आपण दीच पण कशासाठी अनेक वचनीसाठी आणि वस्तू किंवा व्यक्ती जर आपल्याला लांब असेल तर आपण त्याला दोज म्हणजे बोर्ड दाखवून म्हणतो दोज आर फ्लावर्स म्हणजेच ते फुले आहेत अशा पद्धतीने दिस दॅड दिस दोज हे सर्व तुम्हाला कळालेचं असेल फक्त वाक्याचा सराव बघून मी जेव्हा आता आजचा शुक्रवार उद्या शनिवार तुम्हाला पूर्ण झालेला जो अभ्यास आहे तो वाचायचा आहे शनिवारी जी मी टेस्ट देणार आहे तर ती टेस्ट आपल्याला न बघता सोडवण्याचा प्रयत्न करायचा वही वाचायची आणि वही वाचल्यानंतर ती टेस्ट तुम्हाला न बघता सोडवण्याचं म्हणजे आपल्याला किती येतं किंवा आपण किती शिकलो याचं मूल्यमापन आपण आपण स्वतः करू शकता आता दोन नंबरचं वाक्य घेतलं आपण दोज आर मँगोज म्हणजेच ते आंबे आहेत आंबे आपल्यापासून लांब असेल अनेक वचने असेल म्हणजे एक नसून अनेक असेल तर दोज आर मँगोज असं आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे दोज आर स्टार म्हणजे ते तारे आहेत स्टार एक नसून अनेक आहे तर म्हणून दोज आणि आपल्यापासून लांब आहे म्हणून दोज आर स्टार आपल्याला अशा पद्धतीने म्हणायचं आहे त्यानंतर पुढचं वाक्य आहे दोज आर कार्स म्हणजे त्या गाड्या आहेत गाडी एक नसून अनेक आहे आपल्या जवळ नसून लांब आहे म्हणून दोज आर कार्स असं म्हटलं जातं त्यानंतर दोज आर लॅपटॉप्स ते लॅपटॉप आहे एक नसून अनेक आणि आपल्यापासून दूर आहे त्यानंतर अजून काही वाक्यांचा सराव आपण घेणार आहोत दोज आर बुक्स म्हणजेच ती पुस्तके आहेत दोज आर चेअर्स त्या खुर्च्या आहे खुर्च्या आपल्यापासून दूर आहे आणि एक नसून अनेक आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे यस आणि ईयस प्रत्यय लागून अनेक वचने होत असतात इथं आपण यस बघू शकतो त्यामुळे अनेक वचने हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं त्यानंतर पुढे आहे दोज आर फोन्स ते फोन आहेत दोज आर माय ब्रदर्स ते माझे भाऊ आहेत दोज आर माय बॅग्स त्या माझ्या पिशव्या आहेत अशा पद्धतीने आपण हे दहा वाक्य बघितले अजून पाच वाक्यांचा आपण सराव घेणार आहोत दोज आर हाऊसेस म्हणजे ती घरे आहेत यस ई यस लागून अनेक वचने झालेल्या तर ती घरे आहेत दोज आर फोन्स ते फोन आहेत वाक्य पुन्हा रिपीट झालं आहे दोज आर डॉक्स ते कुत्रे आहेत त्यानंतर दोज आर ट्रीज ती झाडे आहेत आणि शेवटचं वाक्य दोज आर माय सिस्टर त्या माझ्या बहिणी आहेत ताशा आपन आपन तर अशा पद्धतीने आपण या वीकमध्ये म्हणजे या हप्त्यामध्ये आपण दीजचा उपयोग त्यानंतर दॅडचा उपयोग त्यानंतर दीजचा उपयोग आणि आज शेवटी दोजचा उपयोग आणि सोमवारी आपण काय बघितलं होतं तर माय डेली रुटीन बघितली होती तर एवढे इंग्लिशचं स्किल आपण ह्या हप्त्यामध्ये शिकलेलो आहेत मागच्या प्लस ह्या वीकचा पूर्ण अभ्यास करा सॅटरडे उद्या शनिवार आहे तर तुम्हाला सांगितलं आहे की माय डेली रुटीन जे आहे तर माय डेली रुटीन तुम्ही जे कोणी विद्यार्थी असाल तुम्हाला एका हप्त्याचा वेळ असतो म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार या चार पाच दिवसात तुम्हाला व्यवस्थित माय डेली रुटीन आपली डेली रुटीन कशी आहे त्यात बदल करून मी तुम्हाला बोलायला लावलेलं आहे तर उद्याचा शनिवार आहे उद्या शनिवार दुपार दोन वाजेपर्यंत मला तुमची व्हिडिओ पाठवा जेणेकरून मी तुमचे व्हिडिओ आपल्या चॅनलला सुद्धा घेणार आहेतच तर ते मी टाकणार आहे त्यामुळे सर्वांनी बोलायचं आहे आणि पुढच्या हप्त्यामध्ये पुन्हा आपण मायस्कूलवरती बोलायला शिकूया मायस्कूलवरती मायस्कूलवरती आपण पाच दहा वाक्य इंग्लिशचे घेऊया त्यामध्ये काय बदल करायचं मी तुम्हाला सांगेलच आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या पद्धतीने मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करायला लावणार आहेत अशा पद्धतीने आपलं हे नियोजन असणार आहे मायस्कूलचं मी तुम्हाला ते डेमो दाखवल्या की ती स्लाईड आपल्यासाठी मी सोमवारी करणार आहेत त्याची थोडीशी तयारी बाकी ती झाली की ती स्लाईड तुम्हाला मी सोमवारी आपल्याला माय स्कूलवरती करणार आहोत तर आपल्याला फक्त काय करायचं तर उद्याची टेस्टची तयारी आणि माय डेली रुटीनचा व्हिडिओ एवढं तुम्हाला पाठवायचं हो आणि झालेला मागचा भागसुद्धा अभ्यास करत राहा आपली वही आता आपण बघतो की तीस दिवस आपला व्हॉट्सअप इंग्लिश इंग्लिश क्लासचा झालेला आहे भरपूरसे विद्यार्थी आहे शाळेचे क्लासचे ऑफलाईन क्लासचे सर्वांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि बऱ्यापैकी इंग्रजीची त्यांनी सवयसुद्धा होत आहे बोलण्याची तर चला भेटूया आपण उद्याच्या टेस्टमध्ये आणि सोमवारच्या क्लाससाठी मला खूप शुभेच्छा उद्याच्या सुद्धा खूप शुभेच्छा म्हणजे जी रविवारी असेल ते चला भेटूया आपण टेस्टमध्ये थँक्यू